कोकणातला शेतकरी आता हवालदिल झाला आहे आणि याला कारण आहे तो कॅर चक्रीवादळ कॅर चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आणि कोकणाच्या किनारपट्टी भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळला कोसळल्यामुळे जी शेती तयार झाली होती हातातोंडाशी आलेलं पीक जे तयार झालं होतं ते आता इथल्या शेतकऱ्यांना टाकून देण्याची वेळ आलेली आहे आपण जर बघू शकतो की या शेतामध्ये गुडघाभर पाणी आहे आणि या गुडघाभर पाण्यामध्ये इथला शेतकरी आता भात कापणी जे आहे ते करताना पाहायला मिळतोय तर हे पीक आता काही उपयोगाचा नाही आहे कारण यातील दाणा जो आहे तो तुटतोय आणि खाली पडतोय उरलं सुरलेलं पीक वाचवण्यासाठी इथला शेतकरी धडपडतोय आपल्यासोबत असं शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी बोलूया सध्याची परिस्थिती काय आहे आणि काय शेत म्हणजे सरकारकडे तुम्ही मागणी करता आत्ता जो पाऊस झाला त्यामुळे आम्हाला शेतकऱ्यांवर ही वाईट परिस्थिती आली आहे पाण्यातून कापतो आहे त्यामुळे आम्हाला सरकारकडे एवढीच मागणी आहे की कोकणामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्याला योग्य तो मा मोबदला द्यावा हीच सरकारकडे कळकळीची विनंती आहे खरं तर बघायला गेलो हा शेतकरी आता इथला हवालदिल झालेला आहे इथं असणाऱ्या दिवाळीपूर्वी इथली सगळी भातकापवणी जे आहे ती पूर्ण होते भातकापणी पूर्ण होते मात्र यावेळी पावसाळा लांबवला शेती लांबली आणि त्यामुळे आता आलेला हातातोंडाशी पीक जे आहे ते नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय आणि उरले सुरलेलं जे भात पीक आहे ते वाचवण्यासाठी इथला शेतकरी धडपड करताना पाहायला मिळतोय त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी कोकणामध्ये तरी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी इथला शेतकरी करताना पाहायला मिळतोय व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश कदमसह प्रणव पोळेकर झी मीडिया गावखडी रत्नागिरी